नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा, मध्ये तुमचं स्वागत। राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं राज्य सरकारकडून निर्बंध तर शिथिल करण्यात आले, त्यामध्ये अनेक गोष्टींसाठी मुभा देण्यात आली, मात्र अद्याप मंदिरं उघडण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मंदिरं पुन्हा उघडण्यात यावीत अशी वारंवार मागणी केली जाते, मात्र मंदिरांमधली गर्दी वाढल्यास कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावर भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली आहे आणि राज्यभर आज आंदोलन केलं जात आहे। राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीमधून कोरोना वाढत नाही, केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतो का, असा संतप्त सवाल भाजप आध्यात्मिक आघाडीनं विचारलाय। औरंगाबादमध्ये सुद्धा भाजप आंदोलन करतंय आणि शहरातील गजानन महाराज मंदिरासमोर हे आंदोलन सुरू आहे। औरंगाबाद शहरामध्ये कोरोना आता जवळपास नियंत्रणात आहे, त्यामुळे मंदिरं उघडली जावीत अशी प्रमुख मागणी आहे। थेट जाऊयात औरंगाबादमध्ये, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून ही मागणी आणि शंखनाद आंदोलन मंदिरं उघडण्यासाठी औरंगाबादमध्ये कशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे? औरंगाबाद मध्ये सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आपण बघतो। संबळ वादळ या ठिकाणी केलं जात आहे, घटनादाद असेल किंवा शंकरनाद या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, हातामध्ये बॅनर घेऊन आहेत। आपण बघतो की या ठिकाणी शंकरनाद केला जात आहे। शंकरनाद असेल किंवा आता या ठिकाणी पदाधिकारी आहेत, आमदार या ठिकाणी, त्याचा काय भावना आहे, सरकार ऐकतच नाही। आज बिअर बार, परमिट रूम, वाईन शॉप या सगळ्या गोष्टी उघड्या आहेत आणि जे भावनातले आमचे विषय, आमचे रोज लोकांना ज्यांना दर्शन करून आपल्या दिवसाची सुरुवात करायची असते, अशा या जनतेला मंदिरामध्ये जाण्यापासून थांबवणाऱ्या या सरकारचा मी आज इकडे निषेध करतो आणि त्यांना आग्रह धरतो की लवकरात लवकर जर मंदिरं उघडली नाही तर आम्ही ह्याच्या विरुद्ध अजून आंदोलन तीव्र करू। संजय केनेकर या ठिकाणी आहेत, कसा ऐकणार आहे सरकार, का ऐकत नाही? सरकार याच्यासाठी ऐकत नाही, सरकारला रोज नमाज पाहिजे असती, सरकारला रोज चर्च उघडे पाहिजे असतात, पण मंदिर नको। सेक्युलरच्या नावावर यांनी हिंदू भावभावनांची धार्मिक खेळ खंडोबा लावलेला आहे आणि हे हिंदू जनमानसाला कळालेलं आहे। आता यापुढे सगळे संत, महात्मे, पुरोहित रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारले शरणार नाही। प्रवीण घुगे सुद्धा या ठिकाणी आहेत, सर काय भावना आहे? त्याने मुळात जो शिवसेना अगोदर ढोंगी हिंदुत्वाचा जो काही बुरखा त्यांनी धारण केलेला होता तो आज फाटलेला दिसून येतोय। केवळ मंदिरं बंद आहेत, सर्व व्यवहार आज खुले असताना केवळ हिंदुत्वाच्या नावावरती वेळोवेळी आपल्या घोषणा करणाऱ्या शिवसेनेला आता त्यांचा खरा चेहरा डोळ्यासमोर आलेला आहे। या सगळ्या सत्ता टिकवण्यासाठी आपलं सगळं हिंदुत्व यांनी आता बाजूला ठेवलेलं आहे। आमची मागणी आहे की सगळे व्यवहार सुरू असताना कोविडचे काही नियम असतील तर त्या सगळ्या पाळून हे सगळे मंदिर आता लवकरात लवकर खुले केले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। संजय जोशी सुद्धा या ठिकाणी दादा, आज पूर्ण महाराष्ट्रात आध्यात्मिक आघाडी करून आंदोलन चालू आहे।
सगळे प्रकार चालू आहेत, लोकल चालू आहे, बस चालू आहे, फक्त मंदिरामुळेच कोरोना वाढतोय असं या मूर्ख सरकारला वाटतं। आंदोलन सुरू केलंय आणि हे मंदिर उघडणं गरजेचं आहे। जर मंदिर उघडले नाही तर माझं असं मत आहे का जे लोक नाराज होतात किंवा ज्यांच्या मनाविरुद्ध काही घटना घडतात अशा लोकांना मनाला शांती लागायसाठी मंदिरात थोडा वेळ येऊन बसले तर त्यांची मनशांती मिळते। आणि या सरकारने लोकांची मनशांतीच घालवली आहे। या सरकारच्या मताप्रमाणे बार मध्ये जाणे म्हणजे मनशांती, म्हणून यांनी बार उघडले आणि मंदिर बंद केले। निश्चितपणे आता सरकारला खूपदा ऐकवलं तुम्ही, आता जबरदस्ती मंदिर उघडण्याची वेळ आलेली आहे। जबरदस्ती मंदिर आता जर सरकारने उघडले नाही तर आम्ही धडाधड कार्यकर्ते जाऊन आम्ही मंदिराचे कुलप तोडू आणि भक्तांना देवाचं दर्शन घडवू, ही आता पुढची भूमिका आहे आमची। दादा, हिंदू हित की बात करेगा, जो हिंदू हित की बात करेगा प्रभु रामचंद्र की, जो हिंदू हित की बात करेगा। आक्रमक जो आहे या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, एकंदरीत आता जर सरकारने ऐकलं नाही तर यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जे आहे आक्रमक आंदोलन करून मंदिर आम्ही जबरदस्तीने उघडू अशा पद्धतीनं जे आहे वक्तव्य या ठिकाणी केलेलं। मी तुम्हाला एक मिनिट घेतो, फक्त संभळची लोक या ठिकाणी आहेत। दादा, मंदिर बंद असल्यामुळे तुमचं कसं नुकसान आहे? आमच्या कलाकारांवर उपासमारीची वेळ येत आहे, तरी दारूच्या दुकाना चालू, सगळं काही चालू आणि आमच्या धार्मिक स्थळे बंद आहे, मंदिर बंद आहे, मंदिर चालू करण्यात यावं ही आमची नम्र विनंती। कलाकारांवर उपासमारीची वेळ येत आहे। काय म्हणा, नुकसानच नुकसान या कलाकारांवर उपासमारीची वेळ येत आहे आणि सगळे काही मंदिर चालू व्हावे ही आमची सरकारला नम्र विनंती आहे। जर मंदिर नाही, आमचे धार्मिक कार्यक्रम बंद आहे, आम्ही करायचं काय? उपाशीपोटी राहायचं का कलाकारांनी? बघितलं आपण या ठिकाणी मंदिरावर अवलंबून असलेले कलाकार असतील किंवा या सगळ्यांच्या अडचणी झालेल्या आहेत, त्यामुळे आता कुठेतरी भाजपच्या या आंदोलनाला सामान्य नागरिकांचा सुद्धा पाठिंबा मिळतो। बिलकुल सिद्धार्थ, आणि औरंगाबाद मध्ये अतिशय आक्रमक पद्धतीनं अर्थात वेगवेगळ्या मार्गानं आंदोलन केलं जाते राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये। औरंगाबादची ही सगळी दृश्य, मंदिरं उघडण्यासाठीची मागणी भाजपची आणि आध्यात्मिक सेलकडून हे आंदोलन केलं जात आहे। खरं तर श्रावणी सोमवार, पहिल्या श्रावणी सोमवारपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा श्रावणी सोमवारी राज्यातली मंदिरं खुली व्हावीत यासाठी भाजपची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं, इथे संबळ वाजवून भजन कीर्तन करून इथे आंदोलन केलं जात आहे औरंगाबाद मध्ये। आणि भाजपचे कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। औरंगाबाद मधली दृश्य, भाजपचं शंखनाद आंदोलन राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी। एक ते दीड वर्षापासून राज्यातली मंदिरं बंद आहेत, एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, मात्र भाजप आणि आध्यात्मिक आघाडी मंदिर उघडण्याच्या मागणीवरती ठाम आहे, त्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारपासून आंदोलन सुरू आहे आणि आज पुन्हा एकदा श्रावणी सोमवारी इथे भजन केलं जात आहे, शंखनाद केला जातोय, सरकारकडे मागणी केली जाते राज्यातली मंदिरं लवकरात लवकर उघडावीत यासाठी। राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये कसं आंदोलन सुरू आहे आपण पाहणार आहोतच। औरंगाबाद नंतर आता थेट पुण्यामध्ये जाऊयात। आज श्रावणी सोमवार आहे, गोकुळ अष्टमी आणि विठ्ठल रुक्मिणी। जर का तुम्ही हे मंदिर आज उघडले नाही तर कायद्याचं म्हणून कुलप तोडून या महाराष्ट्राचा सर्व समाज मंदिर जाऊन दर्शन घेईल। सक्रिय लगे मी सर्व पुणेकरांना आवाहन करतो, हे आंदोलन आधी
कसबा पेठेमध्ये चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी आहेत। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता तिथे उपस्थित आहेत। अद्वैत, पुण्यातले भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मंदिर उघडण्याच्या मागणीवरती आक्रमक, काय एकूणच आंदोलनाचं स्वरूप, कोण उपस्थित? आपण जर बघितलं तर कसबा गणपती पुण्याचा मानाचा पहिला गणपती आहे, ग्रामदैवत आहे आणि या ठिकाणी भाजपने आता आंदोलन ज्याचे पुकारलेलं आहे, शंखनाद आंदोलन आहे। महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे यांना गणरायाने बुद्धी द्यावी, सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत। तुम्ही दारूचे दुकान उघडता, मग तुम्ही मंदिर का उघडत नाही? श्रावण महिन्याचा सण आहे आणि आता गोकुळाष्टमी असेल किंवा दहीहंडी असेल, पाठोपाठ गणेशोत्सव असेल, एक धार्मिक वातावरण आहे, लोकांना मानसिक बळ मिळतं, लोकांची श्रद्धा आहे असं म्हणत हे आंदोलन पुकारलेलं आहे। जगदीश मुळीक जे शहराध्यक्ष आहेत ते आहेत, त्यानंतर चंद्रकांत पाटील जे कोथरूडचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील पोहोचलेले आहेत आणि इथं आंदोलन सुरू आहे। आता चंद्रकांत पाटील त्यांची भूमिका देखील मांडतील आणि कदाचित कसबा गणपती मंदिरामध्ये सुद्धा दरवाजा उघडून जाण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतील, अर्थात इथं पोलीस बंदोबस्त देखील आहे। आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारनेच सणासुदीच्या काळामध्ये गर्दी करू नका असे आदेश राज्यांना दिलेले आहेत, त्यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे असो किंवा पालकमंत्री अजित पवार यांनी देखील काल पुण्यामध्ये इशारा दिला होता की गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर कोरोनाचे रुग्ण वाढले होते, आताही तिसरी संभाव्य लाट आहे, केरळ पाठोपाठ महाराष्ट्रालाही इशारा दिलेला आहे, त्यामुळे गर्दी करू नका। मात्र भावना तीव्र आहेत कार्यकर्त्यांच्या, जनतेमधून देखील अशी मागणी होती असा भाजपचा दावा आहे, त्यामुळे आता इथं बघायला पाहिजे की चंद्रकांत पाटील काय भूमिका नेमकी जाहीर करतायत आणि मंदिरामध्ये देखील जाण्याचा प्रयत्न करतायत का, पोलीस त्यांना रोखतायत का, हे आता काही पुढच्या मिनिटांमध्ये स्पष्ट होईल। बरोबर, अद्वैत, आणि गर्दी सुद्धा झालेली आहे या आंदोलनाला कसबा पेठेमध्ये, कसबा गणपतीच्या देवळाच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। आता महापौर मुरलीधर मोहोळ बोलत आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर आहेतच, जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुक्ता टिळक या देखील उपस्थित आहेत। बरोबर आहे, आपण जर बघितलं तर गिरीश बापट सोडता सगळे नेते जे आहेत ते इथं उपस्थित आहेत। कसबा पेठ जो आहे तो भाजपचाच पारंपरिक मतदारसंघ आहे, इथून तब्बल 5 वेळा गिरीश बापट निवडून आले होते, आता मुक्ता टिळक त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत। गिरीश बापट यांची सून स्वर्धा देखील आपल्याला इथं आंदोलन बघायला मिळते, त्यामुळे भाजपचा एक प्रकारे हा बालेकिल्ला आहे आणि कसबा गणपती बद्दल एक वेगळी भावना आहे पुणेकरांच्या सगळ्या मनामध्ये, कारण हा मानाचा पहिला गणपती आहे, ग्रामदैवत आहे, दगडूशेठ असो किंवा कसबा या गणपतीचं दर्शन सकाळी घेऊन मग दिवसाला सुरुवात करण्याचा प्रघात अनेक भाविक किंवा नागरिक पाळत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये किमान मंदिर खुली व्हावीत अशी जी भावना आहे ती जोर धरते आणि त्याचाच आधार घेत भाजपनी हे आज शंखनाद आंदोलन पुण्यासह राज्यभर पुकारलेलं आहे। आपल्याला माहिती, विशेष म्हणजे अण्णा हजारे यांनी सुद्धा आता मंदिर उघडा असं म्हणत या विषयामध्ये उडी घेतलेली आहे, त्यामुळे आता बघूयात की एकीकडे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, केंद्राच्या सूचना की सणासुदीच्या काळामध्ये गर्दी करू नका, आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे ही मागणी मान्य करण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु काही मध्यम मार्ग किंवा तोडगा निघू शकतो का? अनेकांनी सुचवलंय की ज्यांचे 2 डोस झालेले आहेत अशांना तरी तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश द्या किंवा काहीच लोकांना गर्दी न करता प्रवेश द्या, अशा पण काही सूचना आलेल्या आहेत, त्याचा काही विचार करून काही होतं का बघायला पाहिजे। दहीहंडी आहे बरोबर आहे आणि आता महापौर देखील आपली भूमिका तिथे मांडतायत, उपस्थितांशी बोलतायत, भाजपचे इतरही महत्वाचे आणि बडे नेते आहेत। उद्यापासून भारतीय जनता पक्षाचं आंदोलन हे अधिक तीव्र स्वरूपाचं होईल राज्यातही। पुण्यामध्ये भाजपच्या वतीनं सांगितलं जात आहे की यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल। पुण्यामधनं आता थेट आपण शिर्डीमध्ये जाऊयात, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं राज्यभर मंदिरं उघडावीत यासाठी शंखनाद आंदोलन सुरू आहे। शिर्डीतल्या साई मंदिरात सुद्धा हे भाविकांसाठी अनेक महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे इथले व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेत। ज्या पद्धतीनं राज्यात मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स याचा सर्व उद्योग व्यवसाय सुरू केले गेलेत, त्या पद्धतीनं राज्यातली मंदिरं ही काही नियमांसह सुरू करावीत अशी मागणी आंदोलक आणि स्थानिकांनी सुद्धा केली आहे। थेट जाऊया शिर्डीतून, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। हरीश, शिर्डीचं साई मंदिर म्हणजे जगप्रसिद्ध आणि ते देखील गेल्या 1.5 वर्षापासून बंद असताना काय त्याचे परिणाम आणि काय मागणी आज भाजपच्या आध्यात्मिक सेलचं जे शंखनाद आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर?
श्वेता, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डीचं साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे, मात्र शिर्डीचा जर विचार केला तर भाविक शिर्डीत आले तर इथले सगळे उद्योग व्यवसाय सुरू असतात. जवळपास 1 ते 1.5 लाख लोकांची उपजीविका या मंदिरावरती अवलंबून आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून शिर्डीकर आणि भाजपाची देखील मागणी आहे. त्यासाठी 15 दिवसापूर्वी एक साकडं फेरी आंदोलन देखील भाजपाने केलं होतं. आज देखील हे भाजपचे कार्यकर्ते शंखनाद आंदोलन या ठिकाणी करतायत आणि त्यांची प्रमुख मागणी हीच आहे, साई मंदिर खुलं झालं पाहिजे जेणेकरून इथले जे सगळे अडचणीत आलेले व्यावसायिक आहेत यांना दिलासा मिळेल. शिर्डीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत, नगराध्यक्ष आहेत, हे आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राहता तालुक्यात कोलार येथे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आंदोलन करत आहेत. आपण यांच्याशी संवाद साधू, काय त्यांची नेमकी भूमिका आहे, मागणी घेऊन आज तुम्ही इथे आंदोलन करता. या आघाडी सरकारला तिने जे हिंदूंचे वर दबाव चालवले, तिने वास्तविक पाहता सर्व दारूचे दुकानं चालू केले, लोकल चालू केल्या, एसटी चालू केल्या, बाकीच्या गोष्टी चालू केलेल्या आहे की ज्या समाजाकरता फार आवश्यक नसताना सुद्धा. परंतु जे भाविकांचे श्रद्धास्थान मंदिर आहेत हे मंदिर बंद आहे. आणि हे मंदिर श्रद्धास्थान जसं आहे तसं अर्थकारणाचं मोठं चक्र पण आहे. त्यामुळं आमची आग्रही मागणी अशी की जे कोरोनाचे नियम आहेत ते नियम मंदिरांना लागू करून त्याप्रमाणे मंदिर नियम लागू करून कुठेतरी मंदिर सुरू झाले पाहिजे. मंदिर बंद असल्यामुळे कसा परिणाम शिर्डीकरांवर शिर्डीवरती झाला? शिर्डीची जी अर्थव्यवस्था आहे ती श्री साईबाबांच्या मंदिरावर अवलंबून आहे. इतर ठिकाणच्या धार्मिक ठिकाणची परिस्थिती वेगळी, शिर्डीची परिस्थिती वेगळी. शिर्डी म्हणजे जे महाराष्ट्रातील सगळे धार्मिक ठिकाणं बंद ठेवून सरकार नेमकं काय साधतंय माहित नाही. याचं कारण असं की दारूची दुकानं चालू केली तर का तर टॅक्स मिळतो, हे टॅक्ससाठी तुम्ही दारू दुकान चालू केली, त्याला नियम अटी काहीच नाही. आणि शिर्डी जे महाराष्ट्रीय देवस्थानं सगळे बंद आहेत का त्याच्यावर जी सगळी अर्थव्यवस्था तिथल्या लोकांची अवलंबून आहे. शिर्डीची अर्थव्यवस्था फक्त म्हणजे शिर्डी परिसर शिर्डीवरच नाही, शिर्डी परिसर अवलंबून आहे बाबांच्या मंदिरामुळं. आणि दुसरं असं की साईबाबांचं मंदिर जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत इथली परिस्थिती सुधारू शकत नाही. आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की साईबाबा संस्थांची आर्थिक जी काही परिस्थिती आहे यातून अनेक वेळा शासनाने त्याची मदत घेतली संस्थांची. मग दारूच्या दुकानावर तुम्ही टॅक्स गोळा करता आणि मग मंदिर काय बंद ठेवता? पैसे तसे तुम्ही देवस्थानचे नेलेत ना अनेक वेळा. सरकारने देवस्थानचे पैसे नेले तर मंदिर का उघडत नाही? काय वाटतं, निर्बंधांसह साई मंदिर खुलं करणं शक्य आहे? कारण नोव्हेंबरमध्ये सुरूही झालं होतं, थोडीशी गाडी व्यवसायाची रुळावर येत होती, आताही ते करू शकतं सरकार? शासनाने जर धोरण ठरवलं तर साईबाबा संस्थांचा ऑलरेडी प्लॅन तयार आहे, सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आणि सॅनिटायझिंगचे सगळे नियम पाळून मंदिर याच्या अगोदरही 3-4 महिने खुलं होतं. आणि ह्या सरकारला देव सद्बुद्धी देव, ह्या आघाडी सरकारला दारूच्या दुकानं खुलं करून पैसा गोळा करायचं समजतं, पण मंदिरांच्या हिंदू धर्माच्या सर्व मंदिरांना यांनी बंद करून ठेवलं आणि त्याचा पैसा मात्र शासन इतर ठिकाणी निधी म्हणून वापर करतं, मग आमच्यावर अन्याय करतं. आणि आमच्यावर अन्याय का श्वेता, असाच या शिर्डीकरांचा आणि सगळ्या आंदोलकांचा प्रश्न आहे. कारण निर्बंधांसह नोव्हेंबर महिन्यामध्ये मंदिर सुरूही झालं होतं, काहीशी व्यवसायाची गाडी रुळावर येत होती, मात्र मंदिर आता पुन्हा बंद असल्यानं सगळे उद्योग व्यवसाय पुन्हा ठप्प झालेले आहेत. त्यामुळं मंदिर लवकर सुरू करा, हीच प्रमुख मागणी शिर्डीकर करतात. बरोबर, हरीश, अगदी बरोबर आहे त्यांची मागणी. कारण जी प्रसिद्ध देवस्थानं ज्या ज्या शहरामध्ये असतात त्या संपूर्ण शहराची अर्थव्यवस्था ही त्या मंदिरावरती अवलंबून असते आणि ती मंदिरच जर बंद असतील तर सगळंच आर्थिक गणित बिघडतंय आणि त्यासाठीच ही आग्रहाची मागणी आहे. आपण या शंखनाद आंदोलनाचा आढावा संपूर्ण राज्यभरातून घेणार आहोतच, मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा. मध्ये आज श्रावणी सोमवार आहे आणि कृष्ण जन्म सुद्धा. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पंढरपुरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, मात्र मंदिर दर्शनासाठी बंद आहे. भाजपनं मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यासाठी आंदोलन केलं. दार उघड उद्धवा दार उघड असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर खुलं करण्यासाठी आवाहन केलं जात आहे पंढरपुरात. Thank you.
राज्यातल्या प्रत्येक ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या शंखनाद आंदोलनाची, विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिरासमोर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. गेली 2 वर्ष मंदिर बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. माजी मंत्री आमदार संजय कुटेंच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे. थेट जाऊयात बुलढाण्यात. राहुल खंदार यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, प्रत्येक ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्याप्रमाणे बुलढाण्यामध्ये सुद्धा भाजपचे कोणते बडे नेते तिथे उपस्थित आहेत? काय पद्धतीचं आंदोलन बुलढाण्यात? विदर्भाची पंढरी म्हणजे बुलढाणा आणि तिथे शंखनाद आंदोलन भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून. मंदिर उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यासाठी म्हणून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं हे आंदोलन आणि बुलढाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय, जिथे मंदिर उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन. एकतर 2 वर्षापासून दीड वर्षापासून मंदिरं राज्यातली बंद आहेत आणि विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराज मंदिरासमोर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. शंखनाद केला जातोय, कुठे भजन गायलं जात आहे आणि अशा प्रकारची ही आंदोलनं संपूर्ण राज्यामध्ये. गेली 1.5 वर्ष मंदिरं बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये एकतर संतापाची लाट आहे. माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यातलं शेगावमधलं आंदोलन. देव न मानणारे घरात मानणारे परंतु अल्पसंख्याकांच्या पदासाठी हे दाखवणारे की आम्ही धर्म मानत नाही. आता धर्म मानत नाही तर मग सगळे धर्म मानू नका. ज्यांची मत पाहिजे त्यांचे धर्म मानता. असे दोन त्यांना साथीदार मिळाले की त्या साथीदारांचा मतांसाठी देवावर विश्वास नाही, धर्मावर विश्वास नाही, मंदिरावर विश्वास नाही. मग त्यांना धरून ठेवायचं असेल त्यांच्या सहाय्याने अतिशय अशास्त्रीय पद्धतीने फसवून आणलेलं सरकार टिकवायचं असेल, 56 वालं सरकार, 54 वालं सरकार, 44 वालं सरकार टिकवायचं असेल तर मग खोटं खोटं व्हायला दाखवायला लागेल की बाबा मंदिर सुरू करणं हे माझं प्राधान्याचं काम नाही, दारूची दुकानं सुरू करणं माझं प्राधान्याचं दुकान आहे, अल्पसंख्याकांना खुश करणं माझं पहिलं काम आहे. हे बरोबरीच्या 2 जणांना दाखवण्यासाठी, खुर्ची निघवण्यासाठी करावं लागत असेल. त्यामुळे पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर सुद्धा मंदिर सुरू करण्यासाठी संघर्ष करावा. भारतीय जनता पार्टीने राज्यभरामध्ये घंटानादाचं आंदोलन केलं. हजारो ठिकाणी मंदिराच्या समोर घंटानाद झाले आणि हे घंटानाद झाल्यानंतर हे सरकार ठोकल्याशिवाय, त्यांची कॉलर पकडल्याशिवाय कुठला न्याय द्यायला तयार नाही. महापुरामध्ये मदत करायला तयार नाहीये. हजारोच्या संख्येने शिरोळ कोल्हापूर भागात मोर्चे निघतायत, आता देतील. तसंच राज्यभर हजारो मंदिरांच्या समोर घंटानाद आंदोलन झाल्यानंतर मंदिरं उघडण्याची परवानगी. दुसऱ्या कोरोनाची लाट आली, ती थोडी भीषण होती. कोरोनाची काळजी घेणं याविषयी आमचं दुमतच नाहीये. आम्ही त्याला सहकार्य करणारच आणि त्यामुळे सगळे लॉकडाऊनचे नियम आम्ही पाहतो. पण सगळे लॉकडाऊनचे नियम जे आहेत ते सर्वांसारखे असले पाहिजेत. किराणा मालाचं दुकान सुरू करण्यापूर्वी तुम्ही दारू घरोघर पोहोचवणं सुरू केलं म्हणजे राज्याचं. तर पुण्यामधल्या या शंखनाद आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत आहेत आणि मंदिर उघडण्याच्या मागणीसोबतच इतर अनेक मुद्दे त्यांनी काढलेले आहेत. त्यामध्ये कोणत्या बाबतीमध्ये सरकार सहकार्य करत नाही याचा पाढाच चंद्रकांत पाटलांनी वाचलाय. आणखी एक छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत. पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. राज्यातली मंदिरं खुली व्हावीत यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून राज्यभर आंदोलन सुरू आहे. एकीकडे पंढरपुरात आणि बुलढाण्यामध्ये आपण जाणार आहोत. पंढरपुरातून वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत तर दुसरीकडे बुलढाण्यातून राहुल खंदारे असणार आहेत. आधी बुलढाण्यात जाऊयात. विदर्भाची पंढरी शेगावात हे आंदोलन सुरू आहे. राहुल, काय वातावरण?
बरोबर आहे बुलढाण्याच्या या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी भाजपाकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शंकानाद आंदोलनाची या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानेच आज बुलढाण्याच्या शेगावमध्ये सर्वच भाजप कार्यकर्ते जे आहेत, भाजप पदाधिकारी जे आहेत, ते या ठिकाणी आंदोलनासाठी आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत. तर जर का आपण बघितलं तर एक ते दीड वर्षापासून शेगावीचं जे मंदिर आहे, जे मिनी पंढरी म्हणून या ठिकाणी थांबवते. मात्र आपण आता थेट पुण्यामध्ये जाऊयात, कारण तिथे मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न भाजपचे कार्यकर्ते करतायत. पुण्यातल्या कसबा पेठेतल्या महाराष्ट्र पहिल्या कसबा गणपती मंदिरासमोर भाजपचं हे आंदोलन सुरू होतं, शंखनाद आंदोलन. मात्र आता मंदिरामध्ये जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठा आहे. पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे इतर पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आध्यात्मिक आघाडीकडून मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरू असतानाच मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथे थोडासा गोंधळ उडालाय. कसबा पेठेतलं कसबा गणपती मंदिर आणि या मंदिराच्या बाहेर रस्त्यावरती आंदोलन सुरू होतं. मात्र आता अचानक भाजपचे कार्यकर्ते हे मंदिरात घुसत आहेत, त्यांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे पोलीस त्यांना अडवत आहेत. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, काय हा प्रकार? अद्वैत आवाज येतोय? सगळा गोंधळ तिकडे सुरू आहे कसबा पेठेमध्ये, कसबा गणपतीच्या मंदिरासमोर, कारण भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून जे आंदोलन सुरू होतं, शंखनाद आंदोलन, तिथे मात्र थोडासा गोंधळ उडालाय. कारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे कसबा गणपतीच्या मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. कारण राज्यातली मंदिरं पूर्णपणे बंद आहेत, सर्वसामान्यांना भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास सध्या मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे नियम राज्यभरात लागू असताना मंदिरं लवकरात लवकर खुली व्हावीत यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून पहिल्या श्रावणी सोमवारपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा शंखनाद आंदोलन सुरू असताना भाजपचे कार्यकर्ते मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलिसांची कुमक तिथे आहेच आणि पोलिसांकडून त्यांना अडवलं जात आहे. तर या आंदोलनादरम्यान पुण्यामध्ये झालेला गोंधळ आणि राज्यभरातली एकूण स्थिती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाहणार आहोतच. एक अगदी छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा News 18 लोकमतची वृत्त मालिका. भविष्यात काय होईल याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, केवळ भाविकांनी घेतली पाहिजे. गणेश उत्सवानंतर जर असं मंदिर आता खुली केली तर वाढेल सर? मी काय कोणी ज्योतिषी नाही, कोरोना त्यांच्याशी बोलतो ना, माझ्याशी नाही बोलत. त्यांच्याशी बोलतो त्यामुळे तो सांगतो बाबा रे 10 दिवस थांब. मग त्या कोरोनाने हे सांगायला पाहिजे होतं की दारूचे दुकान बंद, उघडू नको. काय भूमिका असणार आहे पुढे? जर सरकार मंदिरं सुरू करणार नसतील तर आम्हाला सुरू करावं लागतील. केंद्राचे सचिव अजय भल्ला यांनी पत्र लिहिलेलं आहे काल सगळ्या राज्यांना आणि खास करून महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गर्दी करू नका. मग हे एक प्रकारे आंदोलन आपल्या सरकारविरोधातच आहे का? माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं हे आहे की याचे काटेकोर नियम पाळू. म्हणजे एका वेळेला 10 जण जाऊन चालेल का? 10 जण. मास्क पाहिजे का? मास्क पाहिजे. सॅनिटायझर पाहिजे का? सॅनिटायझर पाहिजे. 10 जण बाहेर पडल्यानंतर दुसरे 10 जण. असे नियम करून का होईना? दुकानं तुम्ही चालू केली, इंडस्ट्री नेहमी चालू राहिली, दारूची दुकानं तुम्ही चालू केली, पब चालू केले, मग मंदिरांमध्ये काय अडचण आहे? एवढंच आमचं म्हणणं आहे. मग तुम्हाला असं वाटतं ना की तिसऱ्या लाटेची भीती आहे, सगळंच बंद करा. वाय मंदिर? अण्णा हजारेंनी इंडिपेंडेंटली हे डिक्लेअर केलं आहे की मंदिरं उघडली नाहीत तर मला रस्त्यावर उतरावं लागेल. अण्णा हजारेंनी अशा प्रकारचं आंदोलन केलं, नेतृत्व केलं, तर आम्ही त्यांच्या बरोबर राहू.
ठीक आहे बघ, ज्यावेळेला एखादा उत्स्फूर्त कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्यांनाच आपल्याला ही सूचना देऊन सगळ्यांना सक्ती करता येत नाही। मास्क नाही लावलेले असे दोन जण दिसले, मास्क लावलेले सगळे जण नाही दिसले। आता एकीकडे अनिल देशमुखांची सीबीआय चौकशीचं जे पत्र आहे ते खरं नाही असं आलेलं आहे, दुसरीकडे अनिल परबांना मात्र ईडीची नोटीस दिलेली आहे। टायमिंग बघता काय सांगाल या सगळ्याची? खोटं बोल रेटून बोल असा प्रयत्न महाविकास आघाडीचा चाललेला आहे। ज्या रिपोर्टवर सही नाही, शिक्का नाही, ते घेऊन दिवसभर ढोल वाजवतात। ढोल फुटले, ढोल त्यांचे संध्याकाळी फुगा फुटला। सीबीआयने क्लिअर केलं की अशा प्रकारची कुठलीही क्लीन चिट आम्ही दिली नाही, आणि त्यामुळे अशा प्रकाराने सोशल मीडियावरून छाती ऊर बडवणाऱ्यांना सीबीआयने समज दिली पाहिजे की हा एक अर्थाने सीबीआय बद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। अनिल परबांना मात्र ईडीची नोटीस आलेली आहे। राऊत असं म्हटलं की कोरोनाची बघा जन आशीर्वाद यात्रा झाली की लगेच नोटीस आली। राऊतांना काय, राऊत म्हणजे आता असे झालेले आहेत की ते कशा अफगाणिस्तानवर बोलतील आणि पाकिस्तानवर बोलतील, तर राऊतांच्या बोलण्याकडे तर हळूहळू लक्ष द्यायला वेळ नाही आहे। परंतु सगळ्या संस्था या स्वायत्त आहेत, त्यांच्या स्वायत्तेवर कोणी घाला घालत नाही। चांगलं, ज्यांच्याकडे सीडे आहेत त्यांनी 22 महिने तेच ऐकतोय की असं करून तसं करू, तर ज्यांच्याकडे सीडे आहे, ज्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यांनी द्यावेत। भारतीय जनता पार्टी कशालाही घाबरत नाही। दादा, ज्या प्रकारे तुम्ही मंदिरांसाठी आंदोलन करताय, महागाईमुळे खूप लोकांचं जगणं मुश्किल झालं, तर त्या दिवशी तुम्ही कधी उतरणार का रस्त्यात किंवा बाप्पाकडे काय प्रार्थना करणार का की महागाई कमी होईल? प्रामुख्याने महागाईमधला तुमचा मुद्दा जो आहे तो डिझेल पेट्रोलचा, यावर मी अनेक वेळा मांडून झाला आहे की ही बाब ही राज्य सरकारशी जोडलेली आहे। याचं कारण केंद्राला जो टॅक्स मिळतो त्या टॅक्समधून प्रोसेसिंग, कारण ते क्रूड असतं, ते प्रोसेसिंग, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर कमिशन असं असतं। महाराष्ट्राला अलगद केक मिळतो, त्यामुळे त्यातून त्यांनी 10% कमी करावे, बाकीच्या राज्याने तसे कमी केलेले आहेत। चला पुण्यातल्या आंदोलनादरम्यान चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते आणि मंदिरं उघडावीत मात्र सगळे नियम पाळून, काय नियम असावेत हे देखील त्यांनी सांगितलंय। बाकी सगळ्या गोष्टी उघडू शकतात राज्यामध्ये, तर मग मंदिरं का नाहीत असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला। आणि पुण्यातल्या कसबा पेठेत कसबा गणपती मंदिराच्या समोर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं हे जोरदार आंदोलन। आता पुढची बातमी, न्यूज 18 आणि बायजूजनं राबवलेल्या यंग जिनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावंत तरुण प्रकाश झोतात आले। न्यूज 18च्या व्यासपीठावरती तरुणांनी आपल्या कौशल्याची बुद्धीची चुणूक दाखवली, अनेक तरुणांनी आपली मनोगत उघड केली। गणित, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलं हुशार आणि प्रतिभावंत होती, त्यामुळेच याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलंय। याबाबत तुमच्याकडेही काही माहिती असेल तर news18.com/youngjinius वरती नोंदणी करा किंवा बायजूजचं ऍप डाऊनलोड करा आणि भेट द्या। लवकरच आम्ही तुमच्यासाठी न्यूज 18 लोकमतचा बायजूज यंग जिनियस season 2 हा उपक्रम घेऊन येत आहोत। आणि यासोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची। या दरम्यानची एखादी बातमी किंवा या शंखनाद आंदोलनाची एखादी दृश्य, एका बड्या नेत्याची प्रतिक्रिया जर तुम्हाला पुन्हा ऐकायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा।